नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षणाचे महत्त्व नेमकं काय आहे त्या महत्त्वाचा आढावा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे, त्या माध्यमिक शिक्षणाची सुरुवात नेमकी कशा पद्धतीनं झाली त्याचा आढावा आपण घेतला होता, की ज्याच्यामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1952-53 माध्यमिक शिक्षण आयोग किंवा डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली जो काही आयोग नेमला होता, ज्याला मुदलियार आयोग असं म्हटलं होतं, या मुदलियार आयोगानं कशा पद्धतीनं माध्यमिक शिक्षणाचे विकास करण्याचं काम केलं ते आपण बघितलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचा अर्थ आपण पाहिलेला होता, की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण यांना जोडणारा दुवा म्हणजे माध्यमिक शिक्षण, किंवा कुमारावस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलं जाणारं शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टे आपण बघितली होती, की अनेक प्रकारची उद्दिष्टे जे डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांनी आपल्या आयोगामध्ये मांडली होती, त्या सर्व प्रकारच्या उद्दिष्टांचा परिचय आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतला होता. आणि ती उद्दिष्टे जी आहेत, ही सर्वच्या सर्व उद्दिष्ट आपण अतिशय सविस्तरपणे अभ्यासलेली होती. त्यानंतर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माध्यमिक शिक्षणाचं नेमकं महत्त्व काय आहे ते महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. तर माध्यमिक शिक्षणाचा अर्थ, त्याचं स्वरूप आणि माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टे अभ्यासल्यानंतर आपल्याला त्या माध्यमिक शिक्षणाचं नेमकं काय महत्त्व आहे हे महत्त्व लक्षात आलेलंच असेल, परंतु काही मुद्द्यांच्या आधारे हे महत्त्व नेमकं कशा प्रकारचं आहे हे आपण आता थोडक्यात बघूया. तर माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व पाहत असताना पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला विविध वाटा ज्या आहेत, त्या विविध वाटा या माध्यमिक शिक्षणाच्या नंतर फुटत असतात, आणि त्या दृष्टीनं माध्यमिक शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये हे माध्यमिक शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे? कारण 10वीच्या नंतर किंवा या माध्यमिक शिक्षणाच्या नंतर विद्यार्थी भविष्यकाळामध्ये ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे त्या क्षेत्राकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून असं म्हटलं आहे की त्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या वाटा फुटतात, कारण त्याला भविष्यकाळामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे हे करिअर त्याला कधी निवडावं लागतं, तर माध्यमिक शिक्षणाच्या नंतरच निवडावं लागतं. म्हणजे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय त्याला नेमकं आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे हे ठरवता येत नसतं, आणि त्या दृष्टीनं माध्यमिक शिक्षण फार महत्त्वाचं आहे. कारण माध्यमिक शिक्षण किंवा 10वी पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्याला मग आर्ट्स साईडकडे जायचं आहे का, कॉमर्सकडं जायचं आहे का, विज्ञान शाखेकडे जायचं आहे, कृषी शाखेकडे जायचं आहे का, तांत्रिक शाखेकडे जायचं आहे, अशा पद्धतीनं ज्या अनेक ज्या शाखा आहेत, अनेक ज्या वाटा आहेत त्याच्या करिअरच्या, त्या वाटा त्याला निवडण्याचं स्वातंत्र्य कधी मिळतं? तर माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच मिळतं. म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये या माध्यमिक शिक्षणाला फार विशेष असं प्रकारचं महत्त्व आहे, कारण त्याला भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे हे ठरवण्यासाठी त्याला माध्यमिक शिक्षण पूर्णच करावं लागतं. त्याशिवाय त्याला भविष्यात कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे हे ठरवता येऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनाला ज्या काही विविध वाटा फुटत असतात त्या वाटांच्या दृष्टिकोनातून त्याला कुठल्या वाट्यानं जायचं आहे हे ठरवण्यासाठी माध्यमिक शिक्षणाला विशेष महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर विविध नोकरी किंवा व्यवसायासाठी देखील माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आजच्या काळाचा आणि पूर्वीच्या काळाचा थोडासा, 10 वर्षापूर्वीच्या काळाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वीच्या काळामध्ये पोलीस भरती वगैरे असायची, त्यासाठी 10वी पास असलं तरी त्या ठिकाणी पोलीस भरती केली जायची. किंवा आपण बघितलं की आता 8वी ते 10वीपर्यंतच्या ज्या शाळा
की ज्या शाळांमध्ये अनेक शाळांमधून तांत्रिक शिक्षणाचा पर्याय सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे किंवा कृषी शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे, व्यापार शिक्षणाचा किंवा कॉमर्स शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीनं ज्या काही वेगवेगळ्या व्यवसायांसाठी आवश्यक असणारी जी कौशल्यं आहेत ती कौशल्य माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातूनच त्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. जसं आपल्याकडं अनेक प्रकारच्या शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये तंत्र शिक्षण देण्याचं कार्य केलं जातं, म्हणजे 8वी ते 10वीपर्यंतच्या तांत्रिक शाळा आहेत की ज्या शाळांमधून अनेक प्रकारचे तंत्र कौशल्य आपल्याला शिकवली जातात. कृषी शाळा आहेत की ज्याच्या माध्यमातून शेतीसाठी कृषीसाठी आवश्यक कौशल्य आपल्याला शिकवली जातात. कॉमर्स शाळा आपल्याकडे आहेत की ज्या कॉमर्स शाळांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या व्यवसायाच्या संदर्भातलं असणारं ज्ञान जे आहे हे ज्ञान विद्यार्थ्याला दिलं जातं. म्हणजे विद्यार्थ्याला भविष्यामध्ये जो काही नोकरी त्याला करायची आहे किंवा जे काही व्यवसाय त्याला भविष्यात करायचे आहेत हे व्यवसायासाठी किंवा नोकरी करण्यासाठी देखील त्याला माध्यमिक शिक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे. आणि जसं म्हणलं की पूर्वी 10-15 वर्षापूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये 10वी पास झाल्यानंतर पोलीस भरती असेल, शिपाईची भरती असेल यासारख्या भरती देखील त्या ठिकाणी त्यासाठी 10वी पास असणं आवश्यक असायचं. आणि त्यामुळं सुद्धा त्या दृष्टिकोनातून सुद्धा माध्यमिक शिक्षण पूर्ण होणं गरजेचं आहे, म्हणून माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण यांना जोडणारा हा दुवा आहे आणि त्यामुळं देखील माध्यमिक शिक्षण महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यकाळामध्ये उच्च शिक्षण घ्यायचं आहे, महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं आहे, विद्यापीठीय शिक्षण घ्यायचं आहे आणि भविष्यकाळामध्ये उच्च विद्याविभूषित म्हणून आपलं जीवन जगायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा माध्यमिक शिक्षण हे त्याला पूर्ण करणंच गरजेचं आहे. त्याशिवाय तो महाविद्यालयीन शिक्षणाकडे जाऊ शकत नाही. म्हणून म्हणलं इथं की प्राथमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण यांना जोडणारा तो दुवा आहे, कारण महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला माध्यमिक शिक्षण पूर्ण करावंच लागतं. मग ते कुठल्या शाखेमधून पूर्ण केलं आहे हे फार महत्त्वाचं नसून महाविद्यालयामध्ये जर आपल्याला शिक्षणामध्ये प्रवेश घ्यायचा आहे मग ते उच्च माध्यमिक शिक्षण असू द्या किंवा उच्च शिक्षण असू द्या, दोन्ही प्रकारच्या शिक्षणामध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला माध्यमिक शिक्षण पूर्ण असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून देखील माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील मुद्दा आहे तो म्हणजे कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांच्या विधायक शक्तीला चांगलं वळण लावण्यासाठी आपल्याला माध्यमिक शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. आता कुमारावस्था म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे वय वर्ष 13 ते 19 ही जी अवस्था असते या अवस्थेला आपण कुमारावस्था म्हणतो, टीनेजर्स असं म्हणतो, की ज्या कुमारावस्थेमधील विद्यार्थ्यांची परिस्थिती मानसशास्त्रीय दृष्ट्या आपण जर विचार केला किंवा मानसशास्त्रामध्ये आपण हे अभ्यासतोच की कुमारावस्था ही जी अवस्था आहे ही अतिशय संघर्षमय अवस्था आहे किंवा मानसिक वादळ निर्माण करणारी अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय करायचं हे कळत नसतं. म्हणजे असे विद्यार्थ्यांना पूर्ण थोर ज्याला म्हणतो, म्हणजे लहान पण नसतात आणि फार मोठे पण झालेले नसतात आणि नेमका काय निर्णय घ्यायचा ह्या निर्णय घेण्यासाठी अचूक बुद्धिमत्ता जी आहे ही बुद्धिमत्ता पण त्यांच्याकडे आलेली नसते, पण त्यांना वाटत असतं की मी आता फार मोठा झालेलो आहे आणि मला सगळं कळतं आणि त्यामुळं माझ्या घरातल्या व्यक्तींनी किंवा शिक्षकांनी मला फार उपदेश करण्याची गरज नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हा कुमारावस्थेचा कालावधी आहे की या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांकडं जी काही शक्ती आहे त्या शक्तीला आपल्याला चांगलं वळण लावणं गरजेचं आहे, कारण या अवस्थेमध्ये जर विद्यार्थी बिघडला तर मग तो वायाचं जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळं या अवस्थेमधल्या विद्यार्थ्यांच्या विधायक शक्तीला आपल्याला चांगलं वळण लावण्यासाठी, त्याला चांगल्या सवय लागण्यासाठी, चांगले संस्कार त्याच्यावर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व आहे किंवा माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांच्या विधायक शक्तीला चांगलं वळण लावू शकतो. म्हणून माध्यमिक शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे किंवा गरजेचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सामाजिक, राष्ट्रीय आणि नैतिक विकास करण्यासाठी. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आपण जसं प्राथमिक शिक्षणाचं देखील महत्त्व बघितलं की ज्याच्यामधून
विद्यार्थ्याचा जर आपल्याला नैतिक विकास करायचा असेल, सामाजिक विकास करायचा असेल आणि या सर्वांमधून राष्ट्रविकास जर आपल्याला साधायचा असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची जशी आवश्यकता असते तशाच प्रकारे माध्यमिक शिक्षणाची सुद्धा आवश्यकता आहे किंवा गरज आहे. कारण विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून त्यांना चारित्र्यसंपन्न, नैतिकदृष्ट्या त्यांचा विकास करणं, चारित्र्यसंपन्न नागरिक बनवणं, सामाजिक मूल्य त्यांना शिकवणं, सामाजिक आदर्श असतील ते त्यांच्या अंगी बांधवणं आणि या सर्वांमधून राष्ट्राचा विकास घडवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही नागरिक आहेत ते नागरिक घडवण्याचं काम आपल्याला माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून करता येऊ शकतं म्हणून माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढील मुद्दा आहे बघा की विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सत्प्रवृत्ती, सत म्हणजे चांगल्या प्रवृत्ती, सामाजिक अभिवृत्ती, चांगले सामाजिक मूल्य, चांगले सामाजिक अभिवृत्ती, दृष्टिकोन, सहकार्य, सेवाभावी वृत्ती आणि नैतिकता इत्यादी गुणांचा जर विकास करायचा असेल तर त्यासाठी देखील आपल्याला माध्यमिक शिक्षणच गरजेचं आहे. माध्यमिक शिक्षणाच्याच माध्यमातून ह्या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांमध्ये विकसित करू शकतो. कारण प्राथमिक शिक्षणाचा विचार करता प्राथमिक शिक्षणातल्या विद्यार्थ्यांचा वयोगट थोडासा लहान असतो, मात्र माध्यमिक शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत हे कुमारावस्थेमधील असतात, त्यांचा वयोगट थोडासा जास्त असतो आणि त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना आपल्याला चांगल्या प्रवृत्ती कोणत्या आहेत, सामाजिक अभिवृत्ती, सामाजिक मूल्य आदर्श कोणते आहेत, सहकार्याची भावना आहे, सेवाभावी वृत्ती आहे, सहनशीलता आहे, सहिष्णुवृत्ती आहे, विनयशीलता आहे, प्रामाणिकपणा आहे, नैतिकता आहे, यासारखे जे गुण आहेत या सर्व प्रकारच्या गुणांचा विकास आपल्याला माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर करता येऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा की गतिमान समाज जीवनामध्ये व स्पर्धेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी देखील माध्यमिक शिक्षणाची आवश्यकता आहे किंवा महत्त्व आहे. जसं आपण प्राथमिक शिक्षणामध्ये पण बघितलं की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आजच्या काळाचा जर विचार केला तर आज आपण म्हणतो की आजचा युग हे विज्ञानाचा युग आहे, तंत्रज्ञानाचा युग आहे, 21वं शतक आहे आणि हे 21वं शतक कसं आहे, अतिशय गतिमान आहे, धक्काधक्कीचं आहे, धावपळीचं आहे, गुंतागुंतीचं आहे आणि अशा प्रकारच्या या धावपळीच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आणि स्पर्धेचं युग आहे. कारण प्रचंड प्रकारची स्पर्धा आजच्या काळामध्ये आहे. कुठलंच क्षेत्र आज असं राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये स्पर्धा राहिलेली नाही. म्हणजे जिकडं बघावं तिकडं स्पर्धाच स्पर्धा आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या काळामध्ये जर विद्यार्थ्याला टिकायचं असेल तर तो ऑलराऊंडरच असला पाहिजे. केवळ बौद्धिक विकास होऊन त्याचा चालणार नाही. ऑलराऊंड डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, सर्वांगीण विकास जो आहे की ज्याच्यामध्ये बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, शारीरिक विकास, सांस्कृतिक विकास, मानसिक विकास अशा सर्व प्रकारच्या अंगांनी त्याचा विकास झाला पाहिजे. ऑलराऊंड डेव्हलपमेंट त्याची झाली पाहिजे तरच तो विद्यार्थी या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या काळामध्ये टिकू शकतो. आणि हे घडवायचं असेल तर आपल्याला माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व आहे. कारण माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी आपल्याला साध्य करता येऊ शकतात म्हणून माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व असलेलं दिसून येईल. त्यानंतर भविष्यकाळातील आव्हाने पेलण्यासाठी देखील आपल्याला काय करायचं, विद्यार्थ्यांना सक्षम बनवायचं आहे. म्हणजे भविष्यकाळामध्ये इयत्ता 10वीची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर किंवा माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यकाळामध्ये विद्यार्थ्यांना ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्वतःचं करिअर करायचं आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये जाऊन आव्हानं पेलायची आहेत, ती आव्हानं पेलण्यासाठी त्याला सक्षम बनवण्याचं कार्य आपल्याला माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातूनच करावं लागतं. आणि हे माध्यमिक शिक्षणातून केलं जातं. म्हणजे मग ती आर्ट्स साईड असेल, कॉमर्स असेल, विज्ञान असेल, कृषी असेल, व्यापार असेल, टेक्निकल साईड असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर त्या विद्यार्थ्याला जायचं असेल तर त्यासाठी जी काही आवश्यक पात्रता त्या विद्यार्थ्याच्या अंगी लागते ती आवश्यक पात्रता निर्माण करण्याचं काम माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून केलं जातं आणि त्या विद्यार्थ्यांना सक्षम बनवलं जातं की जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्याला जी काही आव्हानं पेलायची आहेत ती आव्हानं तो चांगल्या पद्धतीनं पेलू शकतो. म्हणून देखील माध्यमिक शिक्षण
हे अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा विकसित करण्यासाठी देखील आपल्याला माध्यमिक शिक्षण महत्त्वाचं आहे. जसं आपण आजही बघतो की समाजामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक समस्या आज देखील आहेत, म्हणजे अनेक सामाजिक समस्या आहेत की ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, भ्रष्टाचार आहे, अज्ञान आहे, निरक्षरता आहे, लोकसंख्या वाढीसारखी समस्या आहे, बालविवाहासारखी समस्या आहे, म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या समाजामध्ये आहेत. आणि या समस्या जर आपल्याला दूर करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये समाजाविषयीची बांधिलकी, समाजाविषयीची निष्ठा, राष्ट्राविषयीची निष्ठा आणि विज्ञाननिष्ठा विकसित करणं गरजेचं आहे. कारण अंधश्रद्धा जर दूर करायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्या विद्यार्थ्यांमध्ये आलाच पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन येण्यासाठी विज्ञाननिष्ठा त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणं गरजेचं आहे. आणि राष्ट्राचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर राष्ट्राला भेडसावणाऱ्या ज्या काही समस्या असतात, सामाजिक समस्या, राष्ट्रीय समस्या, ह्या समस्या कशा सोडवाव्यात, त्या समस्यांचं स्वरूप नेमकं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा परिचय त्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तरच त्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी किंवा राष्ट्रनिष्ठा, समाजनिष्ठा विकसित होऊ शकते. आणि हे सर्व विकसित करण्याचं काम कुठून केलं जाऊ शकतं, तर आपण या माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून करू शकतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून, त्या अर्थानं देखील माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येईल. आणि शेवटचा एक पॉईंट आहे तो म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास आणि प्रज्ञाशोध घेण्यासाठी देखील माध्यमिक शिक्षण गरजेचं आहे. म्हणजे माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून, माध्यमिक शिक्षणातून आपल्याला विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास साधायचा आहे, त्याचबरोबर प्रज्ञाशोध म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या अंगी असणारे जे काही कलाकौशल्य आहेत, सुप्त गुण आहेत, त्या कलाकौशल्यांचा आणि सुप्त गुणांचा आपल्याला काय करायचा आहे, शोध घ्यायचा आहे. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक गुण लपलेले असतात. कोण कलाकार असतो, कोण चांगला लेखक असतो, कोण चांगला चित्रकार असतो, कुणाच्या अंगी विज्ञाननिष्ठा असेल तर वैज्ञानिक होण्यासाठीचे आवश्यक गुण त्याच्या अंगी लपलेले असतात. एखादा चांगला खेळाडू होण्यासाठीचे आवश्यक गुण एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगी लपलेले असतात. म्हणजे या सर्व प्रकारच्या ज्या प्रज्ञा आहेत, त्या प्रज्ञांचा शोध आपल्याला काय करायचा आहे, घ्यायचा आहे. आणि त्यांचा विकास करण्यासाठी देखील आपल्याला माध्यमिक शिक्षण महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी जसं आपण म्हणलं की सर्वांगीण विकास त्याचा करायचा आहे, व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, तर सर्व प्रकारच्या अंगांनी त्याचा विकास झाला पाहिजे. आणि त्याच्या ज्या काही प्रज्ञा किंवा जे काही सुप्त गुण त्याच्या अंगी लपलेले आहेत, ते सुप्त गुण आणि प्रज्ञाशोध आपल्याला घेऊन त्या सर्व प्रकारच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी देखील माध्यमिक शिक्षणच महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व नेमकं कसं आहे किंवा विद्यार्थ्याच्या भविष्यकाळाच्या करिअरच्या दृष्टीनं कसं महत्त्वाचं आहे किंवा नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं आहे, त्याचा सर्वांगीण विकास किंवा व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी कसं महत्त्वाचं आहे किंवा समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठेसाठी कसं महत्त्वाचं आहे आणि भविष्यकाळातील आव्हानं पेलण्यासाठी कसं महत्त्वाचं आहे, या सर्व गोष्टींचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.